नमस्कार, मी तेजू तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर इथं चालू आहे चपात्या करायचं, बाजूलाच भाकर करायचं चालू आहे। तर आज रात्री देवीचं जागरण गोंधळ आहे आणि त्याची तयारी चालू केलेली आहे। तर इथं आम्ही दुपारच्या जेवणासाठी चपात्या करतो आहे आणि बाजूच्या भाकरी मी इकडे भाजून घेते चुलीवर। तर पहिल्यांदा चुलीवर भाकरी भाजली असेल मी, आणि या मोठ्या पातेल्यामध्ये 18 किलो मटण शिजतं आहे, कारण की रात्री मटणाचं जेवण आहे सगळ्यांसाठी। तर 18 किलो मटण शिजवायला ठेवलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट केला, तर तुम्हाला दाखवायसाठी शूट केलेला आहे फक्त हा व्हिडिओ। आणि मटण शिजायच्या त्या बाजूलाच इथं भाकरी करत होत्या बायका, तर मटण पण शिजत होतं, भाकरी पण होत होत्या। तर मी बघू शकताय 2 चुली मांडलेल्या आहेत, आणि दुपारच्या जेवणाला मी चपात्या केल्या होत्या, पोळ्या चपात्या होत्या सकाळी। तर मग त्या पोळ्या चपात्या करून झाल्या, आता ही दुपारची वेळ आहे। स्वयंपाक करून सगळा झाला, मटणाचं पण सगळा स्वयंपाक करून झाला असते, काही मी तुम्हाला दाखवलेलं नाही व्हिडिओमध्ये। तर आता मी रात्रीच्या जेवतानाच व्हिडिओ शूट केला आहे डायरेक्ट। तर सुकं मटण, रस्सा, भाकरी, कांदा, लिंबू, भात असं एवढ्या जेवणामध्ये केलं होतं। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा।